त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना विनंती की थोडस आपण गाडीला जागा करावी, थोडस गाडी आपण पुढे घेऊ. त्यानंतर माननीय दादांच्या हस्ते झेंड्याला फ्लॅग दाखवून गाडीचं प्रस्थान होईल आणि त्यानंतर आपली मिरवणूक सुरू होईल. थोडस कार्यकर्त्यांना विनंती की थोडस गाडी पुढे येऊ द्या. गाडी चालक गाडी थोडं पुढे घ्या, थोडस गाडी पुढे घ्या. कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण गाडीच्या मागे जावं, पुढे मिरवणूक सुरू होईल. फ्लॅग दाखवल्यानंतर मिरवणुकीला सुरू होणार आहे, गाडीचं प्रस्थान होईल. कृपया सर्व मान्यवर कार्यकर्त्यांना विनंती आहे की गाडीला थोडं जागा करून द्यावी. स्वराज ध्वज आज प्रस्थान होत आहे. सर्व पदाधिकारी असतील त्यांना विनंती आहे की थोडस आपण स्टेजच्या जवळ यावं. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे थोडस स्टेज जवळ यावं. हबप मान्यवर त्यांनाही विनंती, थोडस आपण स्टेजच्या जवळ यावं. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सर्वांच्या हस्ते आपण फ्लॅग दाखवून स्वराज ध्वज वाहनाचं प्रस्थान सुरू होणार आहे. जंजिरे महाराज व सर्व इतर मान्यवर हरिभक्त पारा त्यांना विनंती गाडीच्या मागे जाव, गाडीच्या मागे जाव. सर्वांना विनंती मान्यवरांकडे द्यावा ही विनंती आहे. बाकी सर्वांनी तयारी करावी. सर्वांनी इकडे लक्ष द्या, कृपया सर्वांनी लक्ष द्या. दाखवला जात आहे, सर्वांनी लक्ष द्या. आपला प्रस्थान होणार आहे. भारत माता की जय. सर्वांना विनंती की आपण फ्लॅगचं अनावरण करावं. धन्यवाद. सर्व मिरवणूक आपल्याला सुरू करावी. कार्यकर्त्यांनी कृपया सर्व मान्यवरांना विनंती आहे की थोडस आपण गाडीच्या मागील बाजूस यावं आणि मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. आपण आपापल्या जागा घेऊन मिरवणूक चालू करावी. वाहनाच्या मागच्या भागाला लावून द्या.
समाज जो ज्ञान दरवाजा मागचा लावून घ्या. महिला पुढं पुरुष पुढे गाडीला जागा पुढे जायला. सर्व मान्यवर कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण गाडीच्या मागे यावं कृपया. आपण आपापल्या जागेवर जाऊन मिरवणूक पुढे सुरू करावी. चावी सापडली आहे. कृपया माईक चालवू यावं. आपली चावी घेऊन जावी. कोणाची बुलेटची टूलेटची गाडी चावी हरवली असेल कृपया स्टेज जवळ घेऊन जावी. मिरवणुकीला सुरुवात होत आहे. कृपया सर्व मान्यवर कार्यकर्त्यांना विनंती की आपण गाडीला जागा द्यावी आणि जे जे मिरवणुकीला आहे पुढे त्यांनी सुरू करायचं कृपया. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे 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 छत्रपती शिवाजी महाराज की. सर्व कार्यकर्त्यांना एक विनंती आहे. आपल्याकडे दिलेली जबाबदारी आपण पूर्ण करावी. स्वराज्य राजाचा विजय असो. स्वराज्याचा गाडीच्या पुढे उभा राहिलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती. गाडीच्या मागे आपला सेवक आहे. सर्वांनी सूचनेचे पालन करावा. गाडीच्या पॅटर्नमध्ये सर्व कार्यकर्ते उभे राहतील. गाडीच्या पुढे कोणी उभा राहणार नाही याची काळजी घ्यायची. सर्व कार्यकर्त्यांना सूचना आहे गाडीच्या पॅटर्नमध्ये यायची. सर्वांनी गाडीच्या पुढे कलशवाला व्हायला असतील. फक्त त्यांच्या पुरुष मंडळींनी अजिबात घ्यायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 शाहू फुले आंबेडकरांचा. शाहू फुले आंबेडकरांचा जय जवान जय जवान. स्वराज्य ध्वजाचा स्वराज्य ध्वजाचा. सर्वांना एक विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 महादेव. जय जवान. सर्व जनतेकडून ध्वजाचे दर्शन व्हावं अशी एक विनंती आल्यामुळं वाहन चालकाला एक विनंती आहे की आपण काही प्रमाणात ठेवावा. Thank you.
नाही पुढं नाही पुढे पाहिजे होते. Thank you.
पदाधिकारी इतारे करते गाड़ी पूरा जाई मार्ग है ना
ये माझे पुटली आम्हाला काढायचं नाही ग्रुप सापडा नाही काय आपण गाडी जमान्यात घेतोय त्यांना समोर आपण 10 वाजेपर्यंत तिथं पोहोचतो दादा पाठ ह्याच्यातून गाडी पण आपल्या माणसामध्ये थोडं अंतर ठेवा दादा कोरमल साहेब एक मिनिट या ना Thank you.
बाकी कोणी समोर येऊ नका बोला फुल टाकू ना बाकी जब आज करेगा मास्क घाला सगळे मास्क कंपल्सरी तुम्ही मास्क घाला मास्क कंपल्सरी फोन द्या ना दुसरा टीव्ही नाही कुठे वन टू वन काय
आणि कुणाल बैठ गे माझ्या चेक बसत नाही झालं का एकदा सेट झाले का सांगा सगळे झाले का त्याच्या थोडा बिझी असतो तुम्ही येतो दादा आज हे ध्वज यात्रेचं आयोजन केलेलं आहे काय संकल्पना आहे नेमकी आणि ही कुठं कुठं जाणार आहे मागची संकल्पना अशी आहे की हे हा जो स्वराज्य ध्वज आहे हे क्षमतेचं एकतेचं प्रतीक आहे प्रेरणेचं प्रतीक आहे आणि 15 ऑक्टोबरला हा ध्वज हरडा या ठिकाणी म्हणजे जामखेड तालुक्यामध्ये मराठ्यांची मोठी लढाई झाली त्या ठिकाणी सत्याचा विजय झाला होता त्या ठिकाणी हा ध्वज लावण्यात येणार आहे हा भारतातला सगळ्यात उंच भगवा ध्वज त्या ठिकाणी असेल त्याला 74 ठिकाणी जाणार आहे महाराष्ट्रामध्ये 64 आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा 10 ठिकाणी हा ध्वज जाणार त्या ठिकाणी या ध्वजाची पूजा केली जाणार आणि मग महाराष्ट्रामध्ये हा ध्वज आल्यानंतर पंढरपूर या ठिकाणी या ध्वजाचं पुन्हा हा मतदारसंघामध्ये आल्यानंतर 15 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी हा गणराज्या समोर सर्व लोकांच्या उपस्थितीमध्ये हा त्या ठिकाणी फडकणार आहे ही काही ऑकेजनली संकल्पना आहे का बऱ्याच दिवसापासून असं हे होत नाही ही बऱ्याच दिवसापासून हा ध्वज करायचा विचार त्या ठिकाणी होता आणि हा करत असताना सर्व लोकांचं म्हणणं आलं की महाराष्ट्रामध्ये असणारी सर्व संत पीठ तिथं असणारी सर्व शक्तीपीठ त्या ठिकाणी असणारी सर्व प्रेरणा ठिकाण अशा ठिकाणी हा ध्वज गेला पाहिजे त्या ठिकाणी पूजन झालं पाहिजे आणि मग आपल्या मतदारसंघामध्ये आल्यानंतर खडा या किल्ल्यासमोर हा ध्वज त्या ठिकाणी फडकला पाहिजे त्यामुळे याच्या मागे एक चांगली भावना आहे लोक भावना आहे लोक याच्यामध्ये सहभागी आहे लोकांच्या वतीने हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी सर्वांनी मिळून हाताने हाती घेतलाय आणि आज त्याची सुरुवात आहे आज हा शिवनेरीला ध्वज जाणार आहे आणि तिथून चौऱ्याच्या ठिकाणी हा ध्वज जाऊन परत एकदा मतदारसंघामध्ये आल्यानंतर फैजाण्यासमोर आपण सर या ध्वजाच्या दिवशी जी आहे ती गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात दिसते तिसरी लाट जी आहे ती संभाव्य धोका आपल्या समोर दिसतोय ते काय तुम्ही खरं तर आज ध्वज या संत गोदर महाराजांच्या ठिकाणावरून जाणार आहे या बाबतीत खूप जणांना माहिती आपण खरं तर दिली नव्हती अंदाज होता कुठेतरी 50 ते 60 लोक त्या ठिकाणी असतील पण जेव्हा या बाबतीतची बातमी काही लोकांनी सोशल मीडियावर याच्यावरून स्प्रेड झाली त्यानंतर इथे एक प्रेरणा घेण्यासाठी चांगल्या भावनेतून अनेक लोक हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी आले तुम्ही जर आपण बघितलं तर आमच्यातलं कुणीही मंदिरात त्या ठिकाणी गेलं नव्हतं बाहेरूनच आम्ही तिथं आरती घेतली आणि इथं हा जो ध्वज आहे त्या ठिकाणी प्रवासासाठी त्या ठिकाणी आज आता त्या चाललं काळजी ही कोरोनाची घ्यायचीच आहे आपण सॅनिटायझर बऱ्याच लोकांना वाटलेला आहे मास्क माझ्या हातामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मास्क त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की मास्क घाला कोरोनाची काळजी त्या ठिकाणी घ्या आणि अशा चांगल्या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने लोक आली खरं प्लॅन नव्हतं तरी सुद्धा खरं तर मी त्यांची स्वतःची काळजी घेत त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो सगळे पदाधिकारी मागे दादा तुम्ही आम्हाला सांगले जण एक येत असताना मी कुठे घेणार दोनच घेऊ का देशातील सर्वात मोठा भगवा ध्वज तो साकारण्याचा संकल्प केलेला आहे आमदार गुरेंनी आणि ह्या यात्रेची सुरुवात जी आहे
की आजपासून सुरू झालेली आहे. स्वतः रोहित पवार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. हे स्वप्न फक्त माझं नसून हे स्वप्न मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचं आहे. आणि गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर जेव्हा या बाबतीची माहिती लोकांपर्यंत गेली तेव्हा महाराष्ट्राचे अनेक लोक याला जुंपलेले आहेत. त्यामुळे याच्या मागची संकल्पना तसं बघितलं तर या रंगातून आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकतेची समानतेची प्रेरणा ही लोकांनी त्या ठिकाणी घ्यावी, खास करून युवकांनी घ्यावी. त्याची सुरुवात आज पंतप्रधान महाराजांच्या मंदिरापासून आपण पद्धतीतून करत आहोत. चौऱ्याहत्तर ठिकाणी हा ध्वज झाला आहे. महाराष्ट्रामध्ये 64 ते 65 ठिकाणी हा ध्वजासाठी जाणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जसं की बिहारमध्ये गया या ठिकाणी जाणार आहे, तसंच अयोध्येमध्ये जाणार आहे, अजमेरला त्या ठिकाणी जाणार आहे, द्वारकाला हा ध्वज जाणार आहे. आणि नंतर शेवट जेव्हा महाराष्ट्रामध्ये हा ध्वज परत एकदा येईल तेव्हा पंढरपूरला त्या ठिकाणी शेवटी त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची शेवटची लढाई झाली, त्याच्यामध्ये आपल्याला विजय मिळाला होता. अशा बैठक जिल्ह्याच्या समोर हा ध्वज 15 ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी फडकणार आहे. हा ध्वज 74 मीटरचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या गोष्टीला आणि या ध्वजाचं वजन जर आपण बघितलं तर 90 किलो पेक्षा जास्त आहे. याला बनवायला 120 पेक्षा जास्त आणि हा 74 मीटरचा ध्वज हा देशामध्ये जगामध्ये सगळ्यात उंच भगवा ध्वज असेल. आम्ही त्याला भगवा स्वराज्य ध्वज असं व्यक्त करतो. आपण बघितलं की देशातला सर्वात उंच हा भगवा ध्वज असणार आहे. भव्य दिव्य हा भगवा ध्वज आहे. ऐतिहासिक किल्ल्यावरती हा साकारण्यात येणार आहे. पुन्हा जायकर Q9 मराठी अहमदनगर. माझा बुम घेऊन थोडं मागे सरकेल. कृपया कॅमेराच्या मागे जे आहेत ते कृपया करून मास्क धरा प्लीज. वर्षातील सगळ्यात मोठा ध्वज स्वराज ध्वज काय याची संकल्पना आहे? आमच्याकडे रोहित पवार आहेत, त्यांच्याकडे जाऊया काय आणि जेव्हा लढा या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची शेवटची लढाई आहे, हिंदू विजय लढाईच्या ठिकाणी तर आम्ही बैठाच्या इथं जेव्हा भारतातला जगाचा सगळ्यात उंच स्वराज्य दिवस त्या ठिकाणी आम्ही उभा करण्याची संकल्पना मांडली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारसंघाच्या बाहेर सुद्धा गेलेले अनेक लोक या विचाराला त्या ठिकाणी सुटत आहेत. याच्यातून आम्ही हाच संदेश देतो की या रंगाकडे उभ्याकडे आपण घेतल्यानंतर आपल्याला संतेची भावना त्या ठिकाणी आपण प्रेरणा ही घेत असतो आणि अशीच प्रेरणा युवा वर्गाने आणि लोकांनी घेतली पाहिजे आणि या प्रेरणेचं पूर्ण करून ही संकल्पना त्या ठिकाणी मान्य आणि लोकांकडून खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळताना 36 जिल्ह्यांमध्ये ध्वज त्या ठिकाणी जाणार आहे. प्रत्येक शक्तीपीठ, संतपीठ, धार्मिक पीठ तिथं जाऊन त्या ठिकाणी त्या ध्वजाची पूजा केली जाईल. 36 जिल्हे आपल्या राज्यातले केल्यानंतर गया या ठिकाणी म्हणजे बिहारमध्ये मात्र त्या ठिकाणी पूजेसाठी जाणार आहे. अयोध्यामध्ये हा ध्वज जाणार आहे. त्याच्याचबरोबर द्वारका मध्ये हा ध्वज जाणार आहे. 36 जिल्ह्यांमध्ये म्हणजे त्या ठिकाणी हा ध्वज जाईल. आणि शेवटी महाराष्ट्रामध्ये जेव्हा हा ध्वज येईल तेव्हा पंढरपूरला हा ध्वज त्या ठिकाणी येईल आणि त्याचे पूजन तिथे केल्यानंतर आहे. खरं आम्ही फक्त 50-60 लोकांना मेसेज हा दिला होता. सोशल मीडियावर हा जेव्हा मेसेज भेट झाला
सदतीस दिवस हा दिवस राज्यातून राज्याबाहेर जाणार आहे. आम्ही सुद्धा त्या तुझ्या बरोबर जाणार होतो.
पण कोरोनाचा काळ असल्यामुळे ती गोष्ट न करता त्या त्या तालुक्यामध्ये असणारे अशी विनंती आम्ही करतो. देशातील सर्वात मोठा भगवा ध्वज हा अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा या ठिकाणी किल्ल्यात उभारण्यात येणार आहे. स्वराज्य ध्वज असं या ध्वजाचं नाव आहे आणि संकल्पना आमदार रोहित पवार यांनी आणलेली आहे. आपल्यासोबत ते स्वतः आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. याच्यामध्ये आपण बघितल्यानंतर लहानपणीपासून आपल्या सर्वांना एक प्रयत्न मिळतो समानता असा विचार आपल्याला मिळत आला आणि हाच